नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 25 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 26, 27, 28 व 29 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 29 सप्टेंबरपर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 93% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 81 ते 84% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 24 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी दिनांक 25 सप्टेंबर रोजी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 27, 28 व 29 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 29 सप्टेंबरपर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान 20 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 93% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 76 ते 85% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 23 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 24 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 27, 28 व 29 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 29 सप्टेंबरपर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान 20 ते 21 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 95% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 73 ते 80% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 24 व 25 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी दिनांक 26 सप्टेंबर रोजी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. पशुधन. मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. तसेच इशारा कालावधीदरम्यान जनावरे चारावयास नेऊ नयेत. धन्यवाद.